एकनाथ शिंदेजी एक प्रश्न विचारतो. जुन्या काळी असा कुठला अवघड प्रश्न विचारायचा असेल तर शासकाला विचारलं जायचं की मला हा प्रश्न विचारण्यासाठी अभय पाहिजे. तर मी तुमचा अपेक्षा आहे की मला तुम्ही अभय दिलेलं आहे की भारतामध्ये इंडियन स्टँडर्ड टाईम आहे पण महाराष्ट्रामध्ये ESST म्हणजे एकनाथ शिंदे स्टँडर्ड टाईम आहे का असं एक टीकाकार टीका करतात वेळेच्या बाबतीत. काय म्हणजे लवकर येतो का उशीरा येतो म्हणून. मी पहाटे म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये सगळेच विचारत असतात कधी दिवस संपतो कधी सुरू होतो. त्यामुळे कामामध्ये कसं आहे माझं इतर लोकांसारखं फक्त अपॉइंटमेंटवर काम नाही चालत. एकदा कामाला निघालो की रस्त्यामध्ये काही लोक भेटतात काही त्यांच्या अडचणी असतात त्या सांगतात माझी गाडी थांबते आणि मग तो प्रोटोकॉल आणि सगळं बाजूला राहतं. थोडे पोलिसांची धावपळ होते परंतु शेवटी कसं आहे मी मुख्यमंत्री जरी आज असलो तरीसुद्धा माझ्यातला जो कार्यकर्ता जो आहे काल होता तो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे एक ज्याला मनकवडा म्हणतात म्हणजे असं नाही म्हणणार मनकवडा आहे पण मला आत्ता मी एक अंदाज बांधतो की तुमच्या मनात आत्ता या क्षणी विचाराचा अंदाज माझ्या मनात हा आहे की शक्य असेल तर साताऱ्यामध्ये आपल्या शेतावरच्या मचाणावर जावं आणि निवांतपणे वेळ घालवावा जे काही सध्या महाराष्ट्रात चाललंय हे खरं आहे. आता मनात हा विचार आहे तुमच्या म्हणजे साताऱ्यामध्ये मचाणावर जावं जे तुमचं आवडतं ठिकाण आहे तुम्ही सुट्टीवरती असताना सुद्धा तिकडे गेला होता या आत्ताच्या दिवसांमध्ये वाटतं का की तिकडे जाऊन एखादा दिवस तरी तिकडे घालवावा. मी खरं म्हणजे असं काही ठरवून कुठे जात नाही. मी जेव्हा तिकडे जातो तेव्हा काही ना काही तिथल्या लोकांसाठी माझा एक उद्देश असा आहे की जिथे आपण जिथे जन्म झाला जन्मभूमी आपली जिथे आहे तिथले लोक जे आहेत त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा जसा महाराष्ट्रातल्या जनतेचा जनतेला फायदा झाला पाहिजे तसं त्यांना झाला पाहिजे. आता काही लोक मग मग त्याच्यावर टीका करतात. आता मी तिथे गेल्यावर शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात आपोआप हात हलायला लागतात हात काम चालू करतात आणि मग म्हणतात हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. आता मी गाडी चालवत गेलो तर 8 तास लागतील मला. आता 8 तासात मी हजारो फाईल सह्या करेन ना इथे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर शेवटी काय माणसाचं जे काय उपजत असतं ते प्रत्यक्षात लोकांसमोर येतं. त्यामुळे मी असं कुठलंही काही ठरवून बाबा करतो असं काही नाही. आणि जेव्हा कधी सगळीकडे शेवटी राज आता राज्य आपल्याला चालवत असतो आपण सरकार सरकारमध्ये काम करत असतो आणि त्यामध्ये काही चढ उतार येत असतात काही घटना घडत असतात काही त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला काम करत राहणं आणि आपल्या पदाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी होणं मुख्यमंत्री पद हे याचा जो अधिकार आहे हा या अधिकाराचा वापर या राज्याच्या विकासासाठी या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि लोक गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी चांगले दिवस आणण्यासाठी झाला पाहिजे हे मी पाहत असतो. पण हे चांगले दिवस आणण्यासाठी झटत असताना त्याचा अर्थ शरीराला प्रचंड ताप आहे पुरेशी झोप होत नाही सकाळी अनेकदा तुम्हाला काही मेडिकेशन घ्यावे लागतात आणि त्यापैकी तुमचे स्वतःचे चिरंजीव श्रीकांतजी डॉक्टर श्रीकांतजी आणि वहिनीसाहेबसुद्धा नाराज असतात. त्यामुळे बाकी तुमच्या मतदारसंघातले महाराष्ट्रातले लाडक्या बहिणीसह सगळे असतील पण तुमच्या घरातली ही दोन माणसं मात्र नाराज आहेत या बाबतीत काय करायचं. खरं म्हणजे प्रसन्नजी आता तुम्हाला खुश करायचं असेल जनतेला खुश करायचं असेल तर थोडं कोणाला तरी नाराज व्हावं लागेल. आणि त्यामुळे त्यांना मी अगोदरच सांगितलेलं आहे की आता आपल्याला काम करायचं आहे. आनंद दिघे साहेबांचे शब्द मला आठवत आहेत की ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं एकनाथ आता तुला समाजासाठी लोकांसाठी जगायचं आहे आता तुझं कुटुंब फार मोठं आहे महाराष्ट्रात व्यापलेलं आहे त्यामुळे आता शेवटी सर्वांना आपल्याला न्याय द्यायचा असेल सगळ्यांना भेटायचं असेल आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून आपण जेव्हा म्हणतो त्या सर्वसामान्यांना भेटलं पाहिजे. मी हा उल्लेख तुम्हीच तक्रार करा
नाही मी हा उल्लेख मुद्दामून यासाठी केला, खरं तर व्यक्तिगत काही आजार पण असेल तर त्याचा आपण सार्वजनिक उल्लेख करत नाही, ती सभ्यता एक मानतो. पण मला जी माहिती मिळाली त्यांचे गेल्या काही दिवसात त्यांचं खरंच आजार पण बळावतं आहे. पावसाळी दिवस आहेत, ताप आहे आणि या सगळ्या स्थितीत मात्र त्यांचे दौरे चालू आहेत. टीकाटिप्पणी होत असतात, राजकारण होत असतं, पण तो माणूस जो राबत असतो ना, तो कोणत्याही त्या पदावरची कोणतीही व्यक्ती असेल तर त्याची जाणीव आपल्याला असायला हवी. म्हणून यासाठी मी मगाशी जो एक छोटासा मी म्हणालो होते इंडियन स्टँडर्ड टाइम वगैरे, पण त्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना असावी. त्यामुळे या कार्यक्षमतेबद्दल थोडं तरी कौतुक आपल्याकडनं झालं तर या निमित्तानं व्हावं म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख होता. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेनं नेण्याचं खरं म्हणजे पुढारी मला वाटतं 1 वर्ष झालं ना. 1 वर्ष तुम्ही आला होतात सरकार पुढारीवर नावाचा कार्यक्रम आजच्याच दिवशी केला होता. बघा पुढारी 1 वर्ष झाले किती कळलंच नाही. जसं आम्हाला 2 वर्ष होऊन गेले कसे कळलीच नाहीत. हां ती कळली कधी? 2 वर्षापूर्वी. आणि 2 वर्षामध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले, त्यामुळे सरकार बदललं हेही लोकांना कळलं आहे. आणि पुढारीचं पण 1 वर्ष झालं आणि पुढारी शेवटी आम्ही पुढारी म्हणजे राजकारणी म्हणजे पुढारी, पण पत्रकारितलेतलं पुढारी पण जे आहे हे तुमचं आहे. कारण आपल्या बाबांपासून जाधवांपासून पद्मश्री आपले ते स्वातंत्र्य पूर्व काळाम गगो जाधव आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काम केलं आज बाळासाहेब आहेत. आणि तुमचं ते पण म्हणजे पुढारी आम्ही नाव, पण खरे पुढारी तुम्ही आहात. धन्यवाद. आणि दोघांनाही पद्मश्री मिळाले हे म्हणजे शेवटी कामगिरी आणि समाजसेवा आणि त्याग हा सगळा आहे. आणि चौथी पिढी मगाशी मला म्हणाले तुम्ही चौथी पिढी आहे आज, हे देखील नशिबात असावं लागतं. आणि 1 वर्ष तुम्ही आमची मुलाखत घेतली होती तेव्हा आम्ही तुम्हाला तिघही सापडलो होतो. हो सरकार पुढारीवर आपला कार्यक्रम झाला एकत्र आणि त्यावेळेस तुम्ही बऱ्याच लोकांना पकडायला बघितलं पण काही कोणी सापडलं नाही. ती कसर पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आज करेन. पकडायचा एकट्याला पकडू नका तेव्हा तिघं होतो. एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने म्हणजे आपण $1 ट्रिलियन काय तरी 1 ट्रिलियन म्हणजे भारताच्या एकूण इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र हा 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हावा या दृष्टीने एक आपण टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राबद्दल तर तुम्ही सांगालच आणि मुंबई MMRDA रिजनसाठी तुमच्या डोक्यात आहे की इकडचं एक मोठी इकॉनॉमी त्या 1 ट्रिलियनपैकी एक मोठा भाग हा MMRDAचा असावा. तर या निमित्तानं हा प्रश्नाचा एक स्टार्टिंग पॉईंट घेऊन एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रासाठीची विजन काय आहे, इलेक्शन तर एक भाग झाला पण एकूणच विजन काय आहे या बाबतीत थोडंसं एक सुरुवात. यामध्ये मला समाधान आणि आनंद आहे की मुंबई MMRमध्ये जसं आम्ही सरकारमध्ये आलो 2 वर्षापूर्वी त्यावेळेस काही निर्णय आम्ही घेतले की बंद पडलेले प्रकल्प जे सुरू केले आम्ही, मेट्रोचे प्रकल्प बंद होते, कारशेडचे प्रकल्प बंद होते, कोस्टल बंद होता, समृद्धी संतगतीने सुरू होता, अटल सेतूला आम्ही चालना दिली, पुणे मुंबईला मिसिंग लिंकला आम्ही चालना दिली आणि मेट्रोचे प्रकल्प जे आहेत ते देखील आम्ही ते फास्ट युद्ध पातळीवर आम्ही त्याचं काम करू लागलो, काही फेज ओपन देखील केले. आणि मुंबई MMRमध्ये आज एवढं पोटेन्शियल आहे, नीती आयोगाची बैठक झाली गेल्या आठवड्यामध्ये, त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांचा एक जो अहवाल त्यांनी तयार केला आहे, मुंबई MMRमध्येच फक्त एवढं पोटेन्शियल आहे की $1 ट्रिलियन गोल अचीव करू शकतो, एवढं पोटेन्शियल आहे. आणि आज आपण पाहतो आहे की जे प्रकल्प आज आपल्या समोर आहेत की त्यामुळे किती फायदा होतो. MTHLने तुम्ही गेला असेल, अटल सेतू, कोस्टल हायवेने गेला असेल, हा जो काही जे प्रकल्प आपण युद्ध पातळीवर पुढं नेतो आहे, 337 किलोमीटरची मेट्रो आहे, ही मेट्रो एक फेज वाईज आपण पुढं जातो आहे. आता Metro 3 या सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल, 13.5 किलोमीटरचं BKC ते सिप्स, त्याच्यामध्ये 1,00,000 लोकांना प्रवास करता येईल. आणि हे असं फेज वाईज शेवटी काय याच्यामध्ये डेव्हलपमेंट जे प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह विजन असलं पाहिजे. शेवटी ज्या आज आपल्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट
एवढे सुरू आहेत. देशामध्ये आपला क्रमांक एक आहे आपल्या राज्याचा पायाभूत सुविधांमध्ये. आणि म्हणून ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प जास्तीचे आहेत त्याची प्रगती फास्ट होत असते. आणि म्हणून जे आदरणीय मोदी साहेबांचं $5 trillion जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये $1 trillion जे कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे ते आपण फक्त मुंबई MMR मध्ये पूर्ण करू शकतो. उर्वरित महाराष्ट्राचं आणखी पुढे आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स केलं, इंडस्ट्री आपल्याकडे येते आहे, इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपलं झालेलं आहे. आज आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपावर आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, जेव्हा आपलं सरकार 4-6 महिन्याचं होतं त्यावेळेस आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दावोसमध्ये गेलो होतो. कोण विश्वास ठेवणार नवीन सरकार? पण त्यावेळेस देखील 1,37,000 कोटीचं MOU साईन झाले. आणि MOU फक्त साईन नाही झाले, त्याचं एक्झिक्युशन 60-70-80% झालं. आत्ता आम्ही गेलो यावेळेस तेव्हा 3,50,000 कोटींचं MOU झाले. आता त्याचं एक्झिक्युशन फास्ट होतं आहे, कारण फक्त कागदावर करारनामे आम्ही करत नाही आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे आणि इंडस्ट्री आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, पायाभूत सुविधांना चालना मिळेल, इकॉनॉमी बूस्ट होईल, एक इकोसिस्टीम तयार होते. त्यामुळे आत्ता महाराष्ट्राला आपले म्हणजे परदेशी गुंतवणुकीमध्ये ते सांगू मी उत्तर देऊन टाकू सांगा ना जरूर. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण फर्स्ट आहोत. जेव्हा आपलं सरकार नव्हतं तेव्हा 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार कर्नाटक आणि गुजरातच्या मागे होतं. आपण सरकारमध्ये आल्यानंतर ताबडतोब जे आपण हे प्रकल्प स्टार्ट सुरू केले, सगळे हर्डल दूर केले, स्पीड ब्रेकर काढून टाकले, एक पॉझिटिव्हिटी राज्यामध्ये पाहायला मिळाली. आणि सगळीकडे बंद पडलेले प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली ती बंद होती, तिची चौकशी लावली होती मागच्या सरकारमध्ये, ते आम्ही काम सुरू केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केल्या आणि त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी देश राज्यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळाली. आणि मग म्हणून आपलं राज्य पहिल्या नंबरवर पुन्हा आलं, जे आपण मागे गेलो होतो गुजरात आणि कर्नाटकच्या. आता FDI मध्ये परदेशी गुंतवणुकीत आपण फर्स्ट आहोत. आज आपण महिलांच्या स्टार्टअपमध्ये फर्स्ट आहोत. स्वच्छतेमध्ये आपला महाराष्ट्र फर्स्ट आहे. GDP मध्ये आपण फर्स्ट आहोत. त्यामुळे हे सगळं जे आहे इन्फ्रा प्रोजेक्ट, तर मी सांगितलं आता 8 लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत सगळीकडे आपल्या राज्यामध्ये. त्यामुळे जे वेगाने जी कामं सुरू आहेत एकीकडे डेव्हलपमेंटची, कारण तुम्हाला शेवटी आपलं पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटचं विजन ठेवलं पाहिजे. शेवटी बघा, एक रस्ता मुंबई पुणे काय करू शकला? मुंबई पुणेमुळे आज तेव्हा लोक म्हणायचे काय उपयोग आहे त्याचा, बाळासाहेबांच्या संकल्पनेतून गडकरी साहेबांनी केला. पण आता मुंबई पुणेचं अंतर 2.5 तास झालं. आता आम्ही जो मिसिंग लिंक करतो आहे त्याच्यामुळे आणखी 1/2 तास कमी होणार आहे. जगातला बाळासाहेब जगातला रुंद असलेला टनेल होतो आहे, पुढच्या 8-10 महिन्यामध्ये कम्प्लीट होईल. म्हणजे तुमचा घाट सेक्शन अवॉइड होईल. आज तिकडे सर्व्हिस इंडस्ट्री झाली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, तिथे रिअल इस्टेट बूम झाली, सगळं वाढलं. कारण का? एक रस्ता काय करू शकतो. समृद्धी हायवे, कोण जातो तर बुलढाणा, कोण जातो तर अमरावतीमध्ये, कोण जातो तर नागपूरच्या टोकाला. आता इंडस्ट्री जाऊ लागली, मल्टीनॅशनल कंपन्या जाऊ लागल्या, लॉजिस्टिक हब होऊ लागले, इंडस्ट्री जाऊ लागली. आता हा जो काही फक्त ठाणे मुंबई रायगड नाशिक पुणे संभाजीनगर पुरता जो काही मर्यादित विकास होता, आता हा विकास जो आहे डिसेंट्रलाइज होतो आहे सगळीकडे. म्हणून रस्ता कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणून समृद्धी हायवे, शेतकरी आपला शेतमाल घेऊन निघाल्यानंतर 3rd दिवशी पोचायचा. आता सकाळी निघालेला ट्रक संध्याकाळी इकडे मार्केटमध्ये पोचेल. हे गेम चेंजर आहे. पण याला मानसिकता काय पाहिजे? याला आपल्याला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि ते आम्ही करतो आहे. म्हणून आज जी काही आपली इकॉनॉमी जी आहे $1 trillion आपण म्हणालात ती आम्ही सहजपणे अचीव करू शकतो हे नीती आयोगाने म्हटलं. आणि आपलं राज्य पहिलं राज्य आहे
त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आपण केलं, म्हणजे त्यांनी विविध सेक्टरमध्ये आपण कसं काम करू शकतो, कुठल्या सेक्टरला आपण जास्त फोकस करायला पाहिजे, कुठला सेक्टर आपण पुढं आणला पाहिजे, मग सगळे सेक्टर आहेत, हेल्थ सेक्टर आहे, एज्युकेशन आहे, कृषी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळे सेक्टर आहेत, आणि या सेक्टरमधून आपण काय केलं तर आपला राज्याला फायदा होईल हे त्यांनी सुचवलं आहे. त्यानंतर नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र आपण सुरू केलं आहे आणि मित्र इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून काम करत आहे. त्यामुळे हे राज्य पहिलं राज्य आहे आपलं की एक विजन घेऊन काम करत आहे. आणि शेवटी बघा, अँटी विजन ठेवणं काय ते कोणाला काय त्याला स्किल लागत नाही, पण पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं याला मेहनत लागते, पण ते आम्ही करतोय. पण शिंदेसाहेब, या $1 trillion इकॉनॉमी, MMRDA रिजनचा विकास, समृद्धी महामार्ग, इन्फ्रास्ट्रक्चर, दाओसमध्ये झालेले कोट्यवधींचे करार, MOUs, या सगळ्यामध्ये जो उर्वरित महाराष्ट्र आहे, 36 जिल्ह्यांपैकी तुम्ही साधारणपणे 4-5 जिल्ह्यांबद्दल सांगितलं, मुंबई महानगर आणि सगळा जिल्हा, ठाणे, पालघर आणि विदर्भाचा तुम्ही हायवे कनेक्ट करताय, बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी नावाचा एक प्रचंड मोठा वर्ग आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला जे जे असंतोष दिसतात ते वस्तुतः शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याचं असंतोष आहे. त्याचं नाव इतर कोणत्याही बाबतीतलं असेल, त्याला लेबल कोणतंही असेल, तुमच्या या 1 trillion विजनमध्ये शेतकऱ्याला काही स्थान आहे? बिलकुल. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आम्ही प्राधान्य दिलं आहे शेतकऱ्याला. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र देखील शेतकऱ्यांचं राज्य आहे. आणि म्हणून मला आठवतं आहे, मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा दोघांनी शपथ घेतली होती आणि पहिली कॅबिनेट होती. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला आहे, तपासून बघा तुम्ही, की मराठवाडा, विदर्भ, दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी वळण योजना या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली. आज बघा, त्याला आम्ही सुरुवात केली. आता मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास, म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ते सुरू केलं, महाविकास आघाडीने ते बंद केलं आणि तो आम्ही प्रकल्प पुन्हा सुरू केला, कार्यान्वित केला, त्याचा आता प्रोसेस सुरू झाली. त्याचबरोबर मग याचे आता फायदा दिसतो आहे, नारपार असेल, आपलं गिरणा असेल, त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, विदर्भातले ज्या योजना आहेत, नळगंगा, वैनगंगा, पैनगंगा या योजना आहेत, ह्या सर्व योजना 123 सिंचन प्रकल्पांना आमच्या सरकारने मान्यता दिली. 2.5 वर्षात फक्त 3-4 प्रकल्पांना महाविकास, मी बघा आता तुम्ही म्हणालात म्हणून मी सांगतोय, थोडी म्हणजे आपल्याला कंपॅरिझन तर करायला लागेल की 2.5 वर्षात काय आणि 2 वर्षात काय. तर 123 प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. आता हे मान्यता दिल्यामुळे, सुधारित प्रशासकीय मान्यता, हे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना महत्त्वाचे आहेत. जमीन आहे, पाणी नाही, आणि म्हणून हे सगळे, आणि त्यासाठी आम्ही केंद्राकडून, आम्ही वर्ल्ड बँकेकडून, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून आम्ही मदत घेऊन, जे समुद्राला वाहून जाणारं पाणी ते वळवून नदी जोड प्रकल्प कसा करता येईल, कारण प्रधानमंत्री मोदयांनी देखील नीती आयोगाच्या बैठकीमध्ये याला प्राधान्य दिलं आहे आणि म्हणून राज्याने देखील त्याला प्राधान्य दिलं आहे. आम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना देखील विनंती केली आहे की या मोठ्या प्रकल्पांना आम्हाला केंद्राची मदत लागेल. आणि म्हणून शेतकऱ्यांना या सर्व नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, हे विदर्भातले प्रकल्प, या प्रकल्पांना चालना दिली तर मोठ्या प्रमाणावर दुष्काळ कमी होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचबरोबर जसं केंद्र सरकारची 6,000 रुपयाची वर्षाची योजना आहे, प्रधानमंत्री मोदयांची 6,000 रुपये वर्षाला कृषी सन्मान, आम्ही देखील राज्य सरकारने 6,000 रुपये त्याच्या आणखी ॲड केले, म्हणजे त्या शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हे पहिलं राज्य आहे ही योजना करणारं. आणि त्याचबरोबर पीक विमा, जे सर्व प्रीमियम शेतकरी भरत होते आता आम्ही भरतो. 1 रुपया फक्त शेतकऱ्याने भरायचा आहे, बाकी सर्व प्रीमियम सरकार भरतं आहे. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे होतं ते कोणी देत नव्हतं, ते आम्ही देऊ लागलो. NDRF म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा, NDRFचे नॉर्म्स होते ते आम्ही बदलून टाकले. NDRFच्या नॉर्मच्या 2x आम्ही देऊ लागले. 2 हेक्टरचं लिमिट होतं, 3 हेक्टर आम्ही केलं. तुम्हाला एवढंही सांगतो, पूर्वी कधी गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत नव्हतं, पण आपल्या सरकारने तेही दिलं. म्हणजे बारीक काय काय आपण लक्ष देऊन शेतकऱ्याला मदत कशी होईल हे आपण पाहतोय. आताच्या बजेटमध्ये आपण
आणखी एक मोठा निर्णय घेतला. जे शेतकरी कृषी पंपाने शेती करतात, 750 HP पंप वापरणाऱ्या शेतकऱ्याला, एक शेतकरी असतो, एक कुटुंब म्हणजे 2-3 भाऊ असतात, 3-4 लोकांचं कुटुंब असतं, 3-4 कुटुंब एकत्रित असतात, मग त्या पंपाने पाणी घेणं आणि शेतीला पुरवणं, ते 750 HP पर्यंतच्या विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय पण आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी. सोलरवर आपण कन्वर्ट करतो आहे, मागेल त्याला सोलर, आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेवटी शेतकरी जगला पाहिजे, आणि शेतकरी जगला तर खऱ्या अर्थाने तो आपला अन्नदाता आहे. म्हणून आम्ही फोकस शेतकऱ्याला केलेला आहे, त्याला जोडधंदे कसे देता येतील, त्याला आणखी आपल्याला मदत कशी करता येईल, हे सगळे छोट्या छोट्या अनेक योजना आहेत, मी त्यात जाऊ इच्छित नाही. परंतु शेतकऱ्यासाठी आमच्या आपल्या सरकारने जवळपास आत्तापर्यंत विविध योजना आणि नुकसान भरपाई मिळून 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांवर खर्च केलेले आहे. या सगळ्या ज्या विकास कामांबद्दल मुख्यमंत्रीजी सांगत होते, त्याचप्रमाणे एक त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय हा रुग्णसेवेचा सुद्धा आहे, आणि त्याची मुळं ते शिवसैनिक असल्यापासून, म्हणजे शाखा प्रमुख विभाग प्रमुख असल्यापासूनच्या दिवसांचं आहे, आणि त्यातूनच मुख्यमंत्री सहायता कक्षा अतिशय अभिनव कल्पना आली. मला मंगेश मगाशी सांगत होता आपला जो स्वीय सचिव आहे तो, की एक महाराष्ट्रात कदाचित देशामधला पहिला एक विक्रम झाला की एक वर्षाची मुलगी ही दुआ नावाची ही ब्रँड अँबॅसेडर आहे या सगळ्या प्रकल्पाची. मुख्यमंत्री सहायता निधी जो असतो, मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असतो, आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत नाही की मी किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी दिला आहे. कारण मी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय, ॲडमिट पेशंट आहे, त्याला ताबडतोब त्याचं ऑपरेशन करायचं आहे, तर माझ्या एका सहीने त्याचं ऑपरेशन होतं, त्याला पैसे मिळतात, त्याला चेक मिळतो. तर मी कुठेही असलो, गाडीत असलो, घरी असलो, ऑफिसमध्ये असलो, रस्त्यात असलो, मुख्यमंत्री सहायता निधी माझ्याकडे पेपर आल्यावर लगेच माझं पेन निघतं, लगेच सही होऊन जाते. आणि असंच मी म्हणजे ते मंगेशलाच माहीत असतील किती, मला वाटतं किती कोटी झाले, 300 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून आतापर्यंत आपण दिले. आणि 2.5 वर्षामध्ये किती होते, मी काय टीका करत नाही, पण किती होते, 2.5 कोटी आणि 300 कोटी, याचा फरक बघा तुम्ही. आणि मग मला कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये शासन आपल्या दारीमध्ये एक मुलगी आली माझ्यासमोर, मुस्लिम मुलगी होती, ती उभी राहिली आणि मी म्हणालो काय तुझं काम आहे, तर म्हणाले हे दुआ, इसका नाम दुआ आहे. म्हणजे दुआ आहे, अच्छा ठीक आहे ठीक आहे. बोले नाही आपने एक मुख्यमंत्री सहायता निधी से इसको पैसे दिए, इसके ऑपरेशन हो गया इसका, इसलिए माय इसका नाम दुआ रख दिया है. आता हे मला माहीतच नव्हतं काय, असे किती लोक आहेत की त्यांचा जीव वाचतो, मला कशाला पाहिजे पेन माझ्याकडे, मला कशाला पाहिजे अधिकार, एखाद्याचा जीव वाचत असेल म्हणून मी 2-2 पेन ठेवलेले आहेत. आणि माझ्या एका सहीने एखाद्याचा जीव वाचतो आहे, त्यापेक्षा कुठे कुठलं पुण्य आणि कुठले आशीर्वाद असू शकतात यापेक्षा जास्त. त्यामुळे मी म्हणून तुम्ही मगाशी म्हणाला ना की वेळेचं हे सगळं असतं, सगळं माझं काय पहिलं माहीत आहे, एक ST असती, ST हात दाखवानी ST थांबवा. आता लोक त्यांना आता एवढा भरोसा झाला आहे की रस्त्यामध्ये एखादा अडलेला नडलेला माणूस असेल आणि तो थांबला, त्याला एवढा विश्वास आहे की माझी गाडी थांबेल. म्हणजे एक अटॅचमेंट आहे, एक आपुलकी आहे. ठीक आहे, प्रोटोकॉल आणि सगळ्या गोष्टी, थोडी पोलिसांची धावपळ होते, पण माझ्या एका सहीमुळे त्या माणसाचा जीव वाचतो हे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि महत्त्वाचं आहे. मगाशी 2 वेळा तुम्ही सांगितलं पोलिसांची धावपळ होते, तर मला प्रश्न पडला हे पोलिसांबद्दल बोलतायत का त्या खात्याच्या प्रमुखाबद्दलच्या धावपळीबद्दल बोलतात. मला काही कळलं नाही नेमका टोला होता का टोमणा होता, पण एक एकूण ठीक आहे, मी त्याच्या जात नाही. मला एक विचारायचं थोडं महाराष्ट्राच्या राजकारणाकडे. गेल्या काही दिवसापासून ज्या घटना घडामोडी घडत आहेत, तर ती करणी आहे का राजकारणी आहे, काय झालंय असं की लागोपाठ, म्हणजे तुम्ही एक लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर एकदम अशा काही घटना घडल्या, काय वाटतं याच्याकडे बघत असताना महाराष्ट्राची सद्यस्थिती काय वाटते? बघा, याच्यामध्ये आम्ही एकीकडे तुम्ही पाहिलं की डेव्हलपमेंट आहे, विकास आहे,
आणि दुसरीकडे आम्ही कल्याणकारी योजना आणतो आहे. नुसतं डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, उंच इमारती, मोठे मोठे पूल म्हणजे विकास असं होत नाही. त्याच्याबरोबर आपल्याला एक कल्याणकारी योजनांची जोड पण द्यायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बदललं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी एक सर्वसामान्य परिवारातून मुख्यमंत्री झालेलो आहे आणि मी पाहिलेलं आहे त्या काळ, तो काळ पाहिला आहे माझ्या लहानपणीचा. माझी आई कसं घर चालवायची, माझी पत्नी कसं मदत करायची, या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि मग विचार केला, बाबा आपल्या सरकारच्या माध्यमातून जेव्हा कधी असा आपल्याला अधिकार प्राप्त होईल म्हणून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मगाशी आदितीने पण सांगितलं त्याच्या बाबतीमध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय, त्याच्यामध्ये काय आम्ही मोठं देतो आहे त्यांना काय, एक थोडा 1,500 रुपये महिन्याला त्यांना आम्ही एक हातभार त्यांच्या कुटुंबाला लागावा म्हणून देतो आहे. वर्षाला 18,000 रुपये, एका घरात 2 बहिणी असतील तर 3,000 रुपये. आज विरोधकांनी एवढं अकांडतांडव केलं त्याच्यावर की बाबा ही जुमला आहे, चुनावी जुमला आहे, ही घोषणा फसवी आहे, पैसे काय मिळणार नाही, फक्त असंच आहे तसंच आहे. खात्यामध्ये पैसे जाऊ, आम्ही सांगितलं बघा रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर खात्यात पैसे जमा होतील. 4 दिवस अगोदर जमा झाले, कारण ते ट्रायल रन म्हणतो ना आपण, पैसे जातात की नाही बघायला. ते झिरो बॅलन्स अकाउंट, ते म्हणाले, आमचे अधिकारी म्हणाले 1 रुपया टाकून बघू. बोलले, रे बाबा 1 रुपया नका, पूर्ण पैसे टाका, नाही तर तो 1 रुपयाच दाखवतील. बोलले, 3,000च्या जागेवर 1 रुपया दिला म्हणून 3,000 टाकल्या. आणि मग विरोधक पण चाट पडले, बोले, आणि माझ्या बहिणींना पण एवढा आनंद झाला, त्यांनाही वाटलं नव्हतं एवढ्या फास्ट पैसे येतील. मग विरोधक म्हणाले, अरे पैसे यायला लागलेत आता. म्हणाले बहिणींना, म्हणाले लवकर लवकर काढा नाहीतर सरकार काढून घेईल. हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणारं नाही, हे सरकार लोकांना देणार आहे, लोकांच्या खात्यामध्ये पैसे भरणार आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर ती लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आणि आम्ही जे बोलतो ते करतो. आज तुम्हाला सांगतो लाडकी बहीण कशाला, त्याच्याबरोबर आम्ही मुलींचं मोफत शिक्षण केलं. ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचं आहे, एका मुलीने आत्महत्या केली प्रसन्नाजी, ते मला रात्री कळलं 12-12:30 वाजता. मी चंद्रकांतदादा पाटलांना फोन केला, मी बोललो ही योजना आपली अर्धा 50% फी भरतो आणि 50% फी पालक भरू शकत नाही म्हणून त्या मुलींनी आपल्या आईवडिलांवर आपण बोझ होतो आहे, भार होतो आहे म्हणून आत्महत्या केली. मग सरकार कशाला पाहिजे, सरकार कसल्या कुठल्या कामाचं आहे. आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला उच्च शिक्षण मुलींना 100% फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. लेक लाडकी योजना आम्ही केली, त्यामध्ये मुलींना 1 लाखापर्यंत पैसे मिळत आहेत. आज अन्नपूर्णा योजना, मगाशी इथं विचारलं, अन्नपूर्णा 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची ती योजना केली. आज महिलांना ताकद देण्याचं, सक्षम करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि पूर्णपणे विरोधक पार ही योजना बंद पडायला कोर्टापर्यंत गेले. म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं, सावत्र भावांपासून सावध राहा, कारण कोर्टापर्यंत पोचले. पण कोर्टाने पण त्याला फटकारलं, कोर्टाने ही योजना सुरू ठेवली. शेवटी सर्वसामान्य माझ्या बहिणींसाठी योजना. पण सावत्र भावांचं माहीत नाही, पण महायुतीमधले जे सख्खे पार्टनर आहेत, ज्या अजितदादांकडे अर्थ खातं आहे, त्या खात्यातून मात्र थोडंसं नाक मुरडलं जातं आहे की किती खर्च चाललेला आहे, मग बाकीच्या योजनांचं काय. बातम्या अशा पण येत आहेत की या अशा देण्याचा थेट महिला बालकल्याण असेल किंवा अन्य योजना असतील त्याच्यावर परिणाम होतो आहे. कारण अकाउंट दाखवलं जातं आहे महिला बालकल्याण, टेक्निकली ते बरोबर आहे, पण त्याच्या बाकीच्या योजनांवर परिणाम होतो आहे. बिलकुल नाही, निर्णय आम्ही घेताना आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. आणि सगळं बजेट जे आहे आर्थिक, त्याचं नियोजन केलं आहे. पूर्ण आर्थिक वर्षाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्व नियम पाळलेले आहेत. GDP 25% आपण जाऊ शकतो, ते 17.5% आहोत. FRBM 3% आपण कर्ज काढू शकतो, आपण त्याच्या आतमध्ये आहोत. सगळे नियम, नॉर्म्स, गाईडलाईन आम्ही पाळलेले आहेत. त्यामुळे
माझ्या बहिणींना मी जाहीरपणे सांगतो कधी पण की 1500 नाही, आम्ही आमची ताकद बळ बहिणींनी वाढवलं, हे 1500 वाढत जातील पुढे. तुम्ही म्हणजे ते भाषण मला नीट आठवतंय, तुम्ही म्हणाला 1500, 2500, 2500, 2500 आणि 3000, त्याहीपेक्षा जास्त, त्याहीपेक्षा जास्त ताकद वाढेल तसं आम्ही देणारे आहोत. आम्हाला वैयक्तिक काय नकोच आहे, आम्ही घेणारे नाही, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. मग 3000 जास्त रक्कम दर महिना त्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या महिलांना देण्यात येईल राज्यभरामध्ये आणि पुढची 5 वर्ष असं म्हणताय, जर का सत्तेत आलात परत तर. आता बघा, योजना चालू ठेवायची असेल तर आम्हाला यावंच लागेल ना, आणि आता जे 2 वर्षात काम केलेलं आहे आम्ही त्याचं काही ना काहीतरी मोजदाद होईल की नाही. 2.5 वर्षाचा कार्यकाळ बघा आणि 2 वर्षाचा बघा. एक सूर असा लगावला जातोय की आता तुम्ही योजना जाहीर केलेली आहे, आता कदाचित निवडणुकीच्या तोंडावर असेल, सत्ता आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तिकडे थोडेसे कान टोचायचा प्रयत्न केलाय की इतर योजनांना पैसा जात नसेल तर आम्ही याच्यावर स्टे आणू, असं तर नाही की पाहुण्याच्या हातून एक प्रकारे अडचण दूर केली जाईल सत्ता आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवून आता बघा योजना नाही राबवत आहेत, कारण सुप्रीम कोर्टच म्हणालाय. नाही, तसं काय होणार नाही, आणि मला सुप्रीम कोर्टावर पण विश्वास आहे. ह्या गोरगरीब महिलांच्या कुटुंबाच्या परिवाराला काही बाधा येईल असं काय ते करणार नाहीत, मला विश्वास आहे. एक काही विषय तर अर्थात घ्यावे लागतील, कारण ते सध्या आजूबाजूला म्हणजे चर्चा सगळीकडे आहे, त्याच्यातला एक अतिशय दुर्दैवी आपल्या कोणालाच न आवडलेला आणि त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत, तो म्हणजे बदलापूरमधला प्रकार. आणि त्यानंतर वाईट असं झालं की या प्रकरणाच्या वरती जी संवेदनशीलता सरकारकडनं दाखवायला हवी होती, विशेषतः आंदोलकांच्या बाबतीत, पण आता होतंय असं की जरा कोणी विरोधी आवाज काढला तर तो देशद्रोही असतो, तो अर्बन नक्षल असतो, तो खलिस्तानी असतो, तो आणखी काहीतरी वेगळ्या विचारसरणीचा असतो, आणि इथे काय तर हे भाडोत्री आहेत, हे बाहेरून आलेले आहेत. बदलापूरमध्ये महिला आणि सामान्य पालक त्यातल्या एक बाई तर थेट गिरीश महाजनांना प्रश्न विचारत्या झाल्या, या सगळ्यांना आपण बाहेरचे भाडोत्री इतर पक्षांचं, तर यावरती थोडी संवेदनशीलता अधिक दाखवता आली नसती? प्रसन्नाजी, तुम्ही जरा बारकाईने लक्ष द्या, त्याचा थोडा अभ्यास करा बदलापूरच्या घटनेचा. बदलापूरची घटना जी झाली छोट्या बच्चूबरोबर अतिशय दुर्दैवी आहे, म्हणजे दुःखद आहे, मनाला वेदना देणारी आहे, आणि अशा नराधापांना फाशीपेक्षा दुसरी शिक्षा होऊच शकत नाही, होऊच नाही असं मत आमचं आहे. पण या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे, त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो. बदलापूरमध्ये त्याला त्या घटनेमध्ये मी स्वतः बारीक लक्ष ठेवून होतो, पोलीस आयुक्त DG यांच्याशी संपर्कात होतो, त्याला तात्काळ अरेस्ट करणं, त्याला फास्ट ट्रॅक केस चालवणं, त्याच्यामध्ये सरकारी वकील इंडिव्हिज्युअल निकमांची नियुक्ती करणं, त्याचबरोबर SIT नेमणं, ह्या सगळ्या एवढ्या भराभर 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 कारवाया झाल्या. शाळेवर हे केसरकरांना आम्ही सांगितलं जा तिकडे, ते शाळेवर गेले, शाळेवर प्रशासक नेमला, त्या ठिकाणी गिरीश महाजन गेले, ते तिथे जाऊन लोकांना सांगत होते बाबा हे आम्ही ते सांगत होते काय केलं पाहिजे, बोले त्याला अरेस्ट केली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, झाल्या अटक, त्याच्यावर 300 आपला 76 गुन्हा दाखल केला पाहिजे, केला दाखल, त्याच्यावर SIT लावली पाहिजे, SIT केली, केस फास्ट्रॅक चालवली पाहिजे, फास्ट्रॅक चालवली, विशेष वकील सरकारी वकील उज्ज्वल निकम नेमले पाहिजे, नेमले. मग आता काय करायचं, पुढचं काय? पण ते जे आंदोलक होते, तुम्ही मला सांगा, रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी 8 तास अडकून पडले, त्याच्यात पण लहान मुलं होती, त्याच्यात महिला होत्या, त्याच्यात ज्येष्ठ लोक होते, वयोवृद्ध होते, सगळे होते. आणि आंदोलन पाहिलं आपण जर, तर बघा त्या आंदोलनामध्ये 2-2 तासांनी नवीन नवीन टीम येत होत्या, गाड्या भरून येत होत्या. कसं काय हो त्याच्यामध्ये, आम्हाला लेक लाडकी नको, आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे, लाडकी बहीण नको, हे बॅनर कसे काय आले, हे बॅनर कसे आले? म्हणजे तुम्ही हे आंदोलन, म्हणजे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने नियोजित आंदोलन, हे दुर्दैव आहे, ही दुर्दैवी नियोजन, ही दुर्दैवी घटना. कुणी नियोजन केलं तर कोणाला, आता रोज कोण आहे आमच्या विरोधात, कोण रोज शिव्या शाप घालणारा कोण आहे?
आम्ही कुठलंही काम, आता ही झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि मी आज सांगतो तुम्हाला, सरकारने एवढी सगळी त्याच्यावर तपास यंत्रणा लावली आहे की सरकारच्या वतीने, पोलिसांच्या वतीने न्यायालयाकडे त्या नराधमाला फाशीचीच मागणी करणार आहे. आम्ही फाशीच दिली पाहिजे. पण तुम्ही त्याचं राजकारण किती केलं? अरे लाखो लोकांना तुम्ही त्या रेल्वे प्रवाशांना वेठीच धरलं नाही का? हे काय एवढं तर म्हणजे सरळ माहिती पडतं ना. तुमचं असं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडीनं बदलापूरमधलं सगळं आंदोलन घडवून आणलं? हे कसे बॅनर आले, कसं हे आंदोलन वाढत गेलं, कशी लोकं येत गेली, कशा मुंबईतून गाड्या गेल्या, कल्याणमधून आल्या, उल्हासनगरमधून आल्या, ठाण्यातून आल्या, कुठून कुठून आल्या सगळ्या गाड्या. आंदोलन कसं आहे उत्स्फूर्तपणे तुम्हाला मी सांगतो. बदलापूर तुम्ही पोलिसांच्याकडून बघा कुणाकडून, बदलापूरचे स्थानिक लोक किती होते आणि बाहेरचे लोक किती होते मला बघा. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात म्हणून मी सांगतो, जायचं नव्हतं परंतु राजकारण करायला खूप जागा आहे. तो त्या छोट्या बच्चूचं किती मोठं आयुष्य आहे, किती त्यांना पुढं भविष्य आहे, त्याचं राजकारण करू नका. मग ते दुर्दैव, मी असा म्हणजे हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे. मी एक मी संवेदनशील माणूस आहे. मुख्यमंत्री मी जर असलो तरी सुद्धा माझ्यातला एक माणूस आहे, तो संवेदनशील आहे आणि त्यामुळे मला फार म्हणजे अशा गोष्टींची वेदनाही होतात, खंतही वाटते. आणि आणखी एक मुद्दा पुन्हा जो घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, कारण तो अगदीच ताजा आहे. आणखी अगदी काल परवाचा विषय म्हणता येईल, तो म्हणजे मालवणमधल्या शिवपुतळ्याचं जे झालं ते. याच्यातलं शिवपुतळा पडला त्याचं विश्लेषण हा पुढचा भाग आहे, पण पहिल्या प्रतिक्रिया ज्या शासनाकडून आल्या, शासनाच्या प्रमुखांकडून, त्या होत्या वाऱ्याचा वेग, त्या होत्या नौदलाचा हा पुतळा होता, महाराष्ट्र शासनाचा थेट सहभाग यामध्ये नव्हता नियोजनात आणि ठरवण्यामध्ये, आणि त्यामुळे परिस्थिती इतकी चिघळली की आता ते ट्रोल व्हायला लागले सोशल मीडियामध्ये. बातम्या तर अशा येत आहेत की केंद्र सरकारकडनं किंवा केंद्र सरकारचे जे तुमचं संयोजन ठेवत असतील त्यांचं म्हणणं की आता ही परिस्थिती आवरा, अशा प्रकारे नौदलावर परिस्थिती जबाबदारी ढकलू नका. तर सगळं हे प्रकरण हाताळण्यात जरा चूक झाली नाही? बघा, याच्यामध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आपलं आराध्य दैवत आहे. ज्या दिवशी मी मुंबई गोवाच्या रस्त्याची पाहणी करत होतो त्या दिवशी ती घटना घडली. मी तत्काळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सांगितलं, पाठवलं आणि तत्काळ त्याची दखल घेतली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला, FIR लॉज केला, कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आणि यामध्ये नेव्हीने जो पुतळा बसवला होता एक चांगल्या भावनेने त्यांनी बसवला होता आणि ते प्रधानमंत्री देखील लोकार्पणाला आले. आणि याच्यामध्ये असं कुणालाही वाटलं नव्हतं की हा पुतळा दुर्घटनाग्रस्त होईल, परंतु दुर्दैवाने झालं. ही दुर्दैवी घटना आहे, पण त्याच्यावर आम्ही नेव्हीने केलं आहे, मग नेव्ही जबाबदार आहे असं कधीही म्हटलं नाही. आता आमचं हेच आपलं का सगळ्यांना सांगणं आहे की याचं राजकारण करण्यापेक्षा ज्या तमाम शिवभक्तांच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत, आणि हा छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या दृष्टीने राजकीय विषय होऊ शकत नाही, राजनीतीचा विषय होऊ शकत नाही, हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा आमचा विषय आहे. त्यामुळे काल मी बैठक घेतली, नेव्हीचे अधिकारी होते सगळे, त्यामध्ये आमचे सर्व अधिकारी होते, चीफ सेक्रेटरीपासून सर्व विभागातले अधिकारी होते. त्याच्यामध्ये दोन कमिट्या आम्ही केल्या, एक तर ती पुतळा पडला त्याची चौकशी कारवाई, त्याच्यामध्ये दुसरी पॅरलल तो शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर तिथे उभा राहायला पाहिजे यासाठी आम्ही काल तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे आपले शिल्पकार आहेत त्यांनाही बोलवलं होतं, आताही आलेले आहेत, आताही त्यांना बोलवलं आहे. आणि हा शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर उभा कसा राहील याकडे आमचं विशेष लक्ष आहे, फोकस त्याच्यावर आम्ही दिलेला आहे. विरोधकांना देखील माझी विनंती आहे की याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून सहकार्य करून हे आपण पुढं नेलं पाहिजे काम. हे जे झालं त्यानंतर अचानक म्हणजे अपेक्षित नसताना मीडियाला किंवा कोणालाही, पण अजितदादांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा भाजपचे आशिष शेलार असतील, यांनी थेट माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. तुमच्या काय भावना आहेत महाराज? नाही, माझ्या भावना काय त्यापेक्षा वेगळ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे, त्यांच्या नावाने आम्ही राज्यकारभार करतो आणि अशा प्रकारची दुर्घटना झालेली आहे
ही मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर, त्यांच्या पायावर मुख्यमंत्री हे राज्याचा प्रमुख म्हणून एकदा नाही 100 वेळा त्यांच्या पायावर माथा टेकायला तयार आहे, त्यांची क्षमा मागायला तयार आहे. मला त्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल नाही, कारण ते दैवत आहे. आणि ते असं विरोधकांना वाटत असेल की हे केलं पाहिजे, तर मला त्याच्यात कुठलाही कमीपणा नाही आहे. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रेरणादायी आणि त्यांच्यापासून ऊर्जा घेऊन आपण काम करतो. त्यांच्यासमोर किती वेळा नतमस्तक आपण झालो तरी ते कमी आहे. एक प्रकारे तुम्ही ही म्हणजे थेट तुम्ही महाराजांचंच नाव घेतलं, तुम्ही थेट ही क्षमा महाराजांची एक प्रकारे तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय, क्षमा मागताय, असा अर्थ घ्यायचा? बिलकुल. त्याच्यात काय मोठं आहे, त्याच्यामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही मोठेपण आहे, आम्ही सगळे काय आहेत, खुजे आहोत सगळे. त्यामुळे आमचा उद्देश एवढाच, याच्यामध्ये राजकारण न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जसा उभा होता तसा पुन्हा लवकर उभा करणं, तमाम शिवभक्तांची जी इच्छा आहे, त्यांच्या सगळ्यांच्या भावना आहेत, त्या भावना ज्या आहेत त्या सर्वांनी मिळून आपण त्या ठिकाणी एकत्र चांगलं काहीतरी सुचवा, सरकारला चांगलं सहकार्य म्हणजे भावना तुमच्या चांगल्या कळवा, त्याच्यामध्ये सूचना, त्याचा अंतर्भाव आपण करू. पण एक जे आहे की आता जे सुरू आहे, पण ही दुर्दैव आहे, पण ही नम्रता जी तुम्ही आता दाखवली, हा विनय, ही नम्रता तुम्ही आता जी दाखवली शिंदे साहेब, ही जर का राणेंनी दाखवली असती तर काल जो राडा पाहायला मिळाला असता तो टाळता आला नसता. आदित्य ठाकरे तिकडे गेले होते, ते काय गेले असते, बघितले असते, परत आले असते, त्यांना थांबवणं आणि त्यानंतरची भाषा वापरली, तुम्हालाही कल्पना आहे. खरं म्हणजे नम्रता आज तुम्ही दाखवली, थोडीशी दाखवली असतं तर काय विषय झाला नसता. मला याच्यामध्ये राजकीय, मी मगाशीच म्हणालो, छत्रपती शिवाजी महाराज हा राजकीय विषय होऊ शकत नाही, तो आमचा श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे माझ्या भावना मी आपल्याला कळवल्यात, माझ्या भावना शिवाजी महाराजांप्रती काय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपण त्या जपल्या पाहिजे. कालचा हा प्रसंग टाळायला हवा होता असं वाटतं? टाळला पाहिजे, सगळ्यांनीच टाळला पाहिजे, भविष्यामध्ये देखील टाळला पाहिजे. याचं राजकारण करता कामा नये, ही शिवभक्तांना आणखी वेदनादायी सगळ्या गोष्टी होतील. म्हणून या सर्व सगळ्यांनीच, सत्ताधारी काय विरोधी पक्ष काय, सगळ्यांनी हे टाळलं पाहिजे. पण विरोधी पक्ष तर येत्या 1 तारखेला रविवारी गेटवे ऑफ इंडियाला जोडे मारो आंदोलन करायचं म्हणते सरकार विरोधात. आता सरकार जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून त्यांचं जोडे मारो चालूच आहे, आरोप चालूच आहे, सरकार पडणार हे चालूच आहे, देव पाण्यात बुडून ठेवले तेही माहीत आहे. पण ठीक आहे, आम्ही आमचं काम करत राहतोय, त्यांना त्यांचं काम करतायत. शेवटी जनता जनार्दन जो आहे हा सुज्ञ आहे, म्हणून आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, आरोपाला कामातून उत्तर देतो. म्हणून आम्ही एवढे कामं करू शकलो, मुंबईमध्ये कामं करू शकलो, महाराष्ट्रामध्ये कामं करू शकलो, राज्यामध्ये कामं करू शकलो. आता त्यांच्या आरोपाच्या मागे लागलो असतो तर आमचा फोकस डायव्हर्ट झाला असता. आमचा फोकस आहे कामावर, विकासावर आणि कल्याणकारी योजनांवर. काम, विकास आणि कल्याणकारी योजना होत असताना त्यातल्या काही गोष्टी याच्या पलीकडेच्या असतात आणि त्या आरक्षणाच्या निमित्तानं ती मागणी पुढे येते. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळापासून आरक्षणाचा, आणि मला याच्यात अभिमान आणखी वाटतो की आपण मगाशी हे जे काही विकासाच्या बद्दल आपण जे तुमचंही विजन आहे पुढारीचं, की विकासाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि आम्ही जे काही काम करतो आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी, आज बघा काल दिघीमध्ये 38,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट, पुणे ठाणे मेट्रोला मंजुरी दिली, आज आपण पाहिलं तर रेल्वेसाठी केंद्र सरकार पैसे देते आहे. आज मोदी साहेब स्वतः मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई एक फिनटेक कॅपिटल झालं पाहिजे, महाराष्ट्र एक पॉवर सेंटर झालं पाहिजे. जसं आपण म्हणतो महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, तसं त्यांनी म्हटलं आहे. जर आम्ही काम केलं नसतं तर त्यांनी म्हटलं नसतं. त्यामुळे हेही पाहिलं पाहिजे की फक्त राजकारण 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 न करता, राजकारणापुरतं राजकारण ठीक आहे, परंतु लोकांच्या काहीतरी मानसिकता देखील आपण बदलली पाहिजे. की लोकांना ज्याच्यामध्ये राज्याला फायदा आहे, विरोधी पक्ष जरी असला तरीसुद्धा एवढा विरोधासाठी विरोध
केवळ असता कामा नये. जिथे सरकार चुकलं ना, ठीक आहे ना, तिथे तुम्ही हे करा. पण सरकार जर चांगलं काम करत आहे, काही विकास योजना राबवतो आहे, कल्याणकारी योजना राबवतो आहे, त्यालाही तुम्ही त्याच याच्याने मापदंडाने मोजत राहाल. आता तुम्ही मुद्दा मी आरक्षणावर जाण्यापूर्वी तुम्ही मांडला म्हणून, हा जे ग्रोथ इंजिन आहे मुंबई आणि महाराष्ट्राचं, त्या ग्रोथ इंजिनचे जे नटबोल्ट्स नावाचे कारखाने असतात, प्रोजेक्ट असतात, ते गुजरातला जात आहेत असं पण विरोधी पक्ष म्हणतो. नाशिकचं ताजं उदाहरण आहे. मग जर का हे ग्रोथ इंजिन आहे, पंतप्रधान मोदींना एवढं कौतुक आहे, मग इथले प्रोजेक्ट तिकडे का जात आहेत? तुम्ही विरोधी पक्ष बोलल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवता, आम्ही बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आता मला सांगा, एखादा कारखाना इकडचा तिकडे जातो, तो काय एकाच महिन्यात जातो का हो? पहिला जो वेदांताचा जेव्हा एकच महिना झाला होता आम्हाला सरकारला, एका महिन्यात इकडचा तिकडे जातो का कारखाना? नाही जात. आज म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालं आहे. लोकं महाराष्ट्राकडे येत आहेत. 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आहे, परदेशी गुंतवणूक झाली आहे. का गडचिरोली सरकार नक्षलवादी जिल्हा, आदिवासी जिल्हा, तिकडे आता लोक जाऊ लागली आहेत. मग मला सांगा की विरोधक फक्त त्यांनी बोलायचं, हा गेला तिकडे. अरे गेला तिकडे, त्याचं खरं काय, खोटं काय, काय? आज मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री महाराष्ट्रात येते आहे. आज इथं केसरकर बसलेत, स्किल मॅनपॉवर जर्मनीमध्ये 4 लाख, तुम्ही त्यांनी सांगितलं असेल, 4 लाख लोकांना नोकऱ्या जर्मनीमध्ये. आज आपल्या राज्यातल्या लोकांना MOU साईन झाला आहे. म्हणजे आज महाराष्ट्राला लोक पसंती देऊ लागलेले आहेत, कारण आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर. कधी येतो माणूस, त्याला तिथे सुरक्षा पाहिजे, तिथे त्याला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तिथे त्याला स्किल मॅनपॉवर पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे, आणि मग तेव्हाच येतो ना. मी शेवटाकडे आता वळतो आहे. फक्त आत्ताच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेवढे प्रश्न आता आलेच पाहिजे. दोन तीनच प्रश्न असतील. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की आपण चेहरा देऊया, म्हणजे पाडापाडीचं राजकारण होणार नाही, सगळे एक दिलाने काम करतील. अशा काही फॉर्म्युलाचा विचार शिंदेसाहेब महायुतीमध्ये चाललाय? खास करून याच आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी मला आठवतंय फडणवीस म्हणाले होते आपल्याच कार्यक्रमात, तुम्ही सुद्धा होता, की आम्ही शिंदेंचा चेहरा घेऊन निवडणुकीला जाणार आहोत. पण तो चेहरा होता, इथे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल का? बघा, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे, टीम म्हणून काम करतो आहे, आणि निवडणूक पण आम्ही टीम म्हणून लढवणार आहे. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, 4 भिंतीची आडतरी करा, दिल्लीमध्ये करा, इकडे करा, तिकडे करा, असं आम्ही नाही करत. आणि शेवटी जनता जनार्दन ठरवत असताना हे सगळं कुणाला काय करायचं? त्यामुळे तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये हा बिलकुल कुठलाही मुद्दा नाही. आम्ही 2 वर्ष 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार. जागा जास्त त्याचा, आता पृथ्वीराज चव्हाणसुद्धा होते या मुलाखतीमध्ये, ते म्हणाले की एक साधारण सूत्र असतं की जास्त जागा ज्याच्या त्याचा मुख्यमंत्री. हे लॉजिक म्हणून मान्य आहे आपल्याला? ते बघा, प्रत्येकाने महायुतीने आणि महाविकास आघाडी, आता महाविकास आघाडीने काँग्रेसच्या जागा काहीतरी काल त्यांनी अंदाज दाखवला, अनालिसिस काहीतरी, 90-100 काँग्रेस, 50-55 राष्ट्रवादी आणि 30-35 शिवसेना. त्यामुळे जे मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, त्यांना हा सूचक इशारा आहे. त्यांना दाखवलंय की बाबा तुमची जागा कुठं आहे. काँग्रेसचा सर्वे उद्धव ठाकरेंना इशारा आहे. तर ते बघा ना कोणाला विशेष. तुमचे सर्वे काय, लोकसभेला भाजपच्या सर्वेचे परिणाम बघायला मिळाले, तुमचे काय सर्वे सांगतायत? मी सांगतो तुम्हाला, जे आम्ही विकासात्मक काम केलेलं आहे, राज्याला पुढं नेलेलं आहे, आणि ज्या कल्याणकारी योजना आम्ही केलेल्या आहेत, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी खूप माझ्या बहिणींना सांगितलं आहे, खोटी योजना, फसवी योजना. 1.5 कोटी लोकांनी फॉर्म भरले, विश्वास दाखवला ना, हा आकडा आणखी वाढणार आहे आमचा. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम केलेलं नाही. पण शेवटी माझ्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ॲप्रेंटिसशिप घेणारे शेतकरी आहेत, लाडके शेतकरी, ह्या सगळे जे काय आहेत, त्यांना शेवटी सर्वसामान्यांचं सरकार हवं आहे ना. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसेल, आणि महायुती
कामाच्या जोरावर या निवडणुकीमध्ये कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता महायुतीला देईल. आपल्या पक्षाच्या किती जागा अपेक्षित आहेत आपल्याला यावेळी? आता थोडा नंतर ठेवा ना, परत मुलाखत आपली एकदा संभाळते. एक शेवटचा गमतीदार राऊंड, फक्त रॅपिड फायर राऊंड ज्याला म्हणतात. तीन छोटेसे प्रश्न असतात, याच्यामध्ये डिस्क्रिप्शन काही नसतं, अगदी एकच पर्याय निवडायचा, या योग्य पर्याय निवडा तसं. मी तुम्हाला तीन नावं सांगतो, याच्यापैकी कोणतं एक नाव निवडायचं. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अरे दोघे तर आमच्या बरोबरच आहेत ना. दुसरा, सातारा, मुंबई, ठाणे, महाराष्ट्र. तिसरा, शेवटचा तिसरा, मुख्य म्हणजे 2024 आता विधानसभेनंतर मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्री. कुणासाठी? मी मगाशीच म्हणालो टीम म्हणून काम करतोय आम्ही. जे द्यायचं होतं ते उत्तर तुम्ही दिलेलं आहे, धन्यवाद एकनाथ शिंदेजी. आपण सविस्तर वेळ दिलात आणि छान खुमासदार गप्पा झाल्या. गंभीर प्रश्नांना सुद्धा तुम्ही अगदी थेट उत्तरं दिलेली आहेत. खूप धन्यवाद, तुम्ही भरपूर वेळ दिला यासाठी पुढारी न्यूजतर्फे. धन्यवाद, पुढारीला खूप खूप शुभेच्छा.